किती म्हणलात? बर बर. कोणाकडून? सर, चव्हाण साहेबांचा फोन. एक मिनिट, त्यांना म्हणा, नंतर फोन करा, मी कामात आहे. ते महत्वाचं काम आहे. मी नंतर करतो फोन. हो हो. हॅलो. हां बोला चव्हाण साहेब. नमस्कार देशमुख साहेब. हां काय बोला लवकर, मी जरा कामात आहे. मग ती सगळी कामं बाजूला टाका जरा वेळ. म्हणजे? एक महत्वाची बातमी द्यायची होती तुम्हाला. बोला बोला, काय झालंय? साहेब तिथे आजूबाजूला कोणी असेल तर जायला सांगा जरा. काय झालंय सांगा हो चव्हाण. सांगतो साहेब. त्यासाठीच तर फोन केला तुम्हाला. तिथे आजूबाजूला कोणी नाही ना? नाही कोणी नाही आहे. साहेब आता आपल्या पक्षातील सर्व नेत्यांची हायकमांड बरोबर मीटिंग होती. हायकमांड बरोबर? मला कोणी कळवलेलं नाही. साहेब तुम्हाला मुद्दा म्हणूनच कळवलं नाही. म्हणजे? साहेब इनामदार साहेबांनी ह्या मीटिंगचा निरोप तुमच्यापर्यंत कसा पोचणार नाही याची खबरदारी घेतली. काय कशासाठी होती मीटिंग? साहेब मीटिंग साधीच होती, पण मीटिंग नंतर इनामदार हायकमांडला भेटले. कशासाठी? साहेब साहेब तुमच्यावर काम केले आणि तुमच्यासाठी राहून राजकारण शिकलो, त्यामुळे तुम्हाला हे सगळं सांगितलंच पाहिजे असं मला वाटतं. बोला चव्हाण, लवकर बोला, काय झालंय? साहेब माझं नाव कुठे येऊ देऊ नका. नाही कुठेही नाव येणार नाही, सांगा. साहेब इनामदार साहेबांनी हायकमांडकडे तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली. अरे नमस्कार साहब. हाँ नमस्कार. कैसे हो? ठीक हूँ. कहाँ से हो आप? झारखंड. अरे झारखंड, मतलब आप हमारे मेहमान हो. एक साहब को चाय लो. ए चाचा कैसा काम है नहीं आपका, ऐसा दिन भर खड़ा रहने का, धूप में इधर उधर देखते रहने का. क्या करेगा साहब, करना पड़ता है, पेट का सवाल है. बनाता तुम्ही आमचे पाहुणे झालात आणि आम्हा मराठी लोकांची एक पद्धत आहे, आम्ही पाहुण्यांना फार आदराने वागवतो. हाँ साहब आप बहुत बड़े दिल वाले हो. माझ्या आईने ना पोहे दिले, पोहे भाऊ यांना देऊ का मी पोहे? हे घ्या हे घ्या, मराठी पोहे. हां साहब आप सब अच्छे इंसान हो. चला जा तुम्ही खेळा. रुकिए, हमारे साहब ने बोला आप लोग इधर नहीं खेल सकते. ठीक है, आपके साहब हैं, आपकी प्रॉपर्टी है, आपकी ड्यूटी है, लेकिन देखो पूरे मुंबई में एक भी जगह ऐसी नहीं जहां हम खुली हवा में सांस ले सकें. हम तो यहाँ बस प्रैक्टिस करने के लिए आए थे, लेकिन आपको लगता है कि हम यहाँ नहीं खेले तो बस नहीं खेलते. हाँ ठीक है, नहीं खेलते. नहीं नहीं साहब ठीक है, आप खेलिए. नहीं नहीं खेलते. नहीं साहब ठीक है, खेलिए, मैं हूँ इधर, आप खेलिए. पक्का? हाँ पक्का, मैं हूँ इधर. आपसे क्या नुकसान होगा, आप सब अच्छे लोग हो. अच्छा खाओ. हाँ साहब. क्या नाम है आपका? विनय कुमार त्रिपाठी. अरे क्या वजनदार नाम है. हाँ साहब बम्बई में सब अच्छे इंसान रहते हैं. मुंबई बोलो, मुंबई. हाँ साहब मुंबई, मुंबई इस मुंबई ने सबको अपनाया है. आप जैसे अच्छे दिल वाले यहाँ बहुत कम मिलते हैं. इतने साल से यहाँ काम कर रहा हूँ, गेट पे खड़ा रह के क्या किया, साहब लोग को सलाम, और आप जैसे इतने प्यार से कोई पेश नहीं आया. तो लवकर लवकर हाथ पाय मारायला हवे. इनामदार असं काही पाऊल उचलतील वाटलं नव्हतं. आत्ता इनामदारांना फोन करून विनंती करण्यापेक्षा त्यांचं काम पूर्ण करूनच त्यांना फोन करावा. सुरुवात कुठून करायची? मैं कमीन सर. काय काम आहे? सर मी पटवर्धन, मुंबादेवी कबड्डी संघाचा कोच. बोला काय काम आहे? सर आम्हाला थोडी मदत हवी आहे. म्हणजे मागे तुम्ही स्पोर्ट्स फेडरेशनमध्ये होतात, क्रीडा समितीचे अध्यक्षही होतात. सर आपली मुलगी शिवानी देशमुख ही सुद्धा एक उत्तम कबड्डीपटू आहे असं मी ऐकलंय. पुढे बोला. सर माझी टीम मुंबईतली नंबर 2 ची टीम आहे कबड्डीतली.
पण अजून हवे तसे स्पॉन्सर्स मिळत नाहीयेत. शिवाय खर्चही खूप वाढलाय सर. त्यामुळे आम्हाला आपल्याकडनं थोडी आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. सर आपण काहीच बोलत नाही आहेत सर. नाही जमणार नसेल तर तसं स्पष्ट सांगा सर, आमचं काही म्हणणं नाही. या बस. थँक्यू सर. मी तुम्हाला एका वर्षासाठी 2 लाख रुपये देईन. सर 2 लाख? सर अट फक्त एकच आहे. सांगा ना सर, आम्ही काय वाटेल ते करायला तयार. माझ्या मुलीला शिवानीला तुमच्या टीम मधून खेळवायचं. अरे बापरे सर, हा तर बोनसच आहे आमच्यासाठी. मला मान्य आहे. आणखीन एक, हे सगळं मी करतोय. हे पैसे मी तुम्हाला दिले आहेत. हे कोणालाही सांगायचं नाही, कोणालाही कळता कामा नाही, अगदी शिवानीला सुद्धा. हो सर, तुम्ही काही काळजी करू नका. माने, 2 दिवसांनी माझ्या पीए कडनं, मानेकडनं चेक घेऊन जा. थँक्यू सर. या. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. ही संधी चांगली आहे. सुरुवात इथून करावी. पहिल्यांदा शिवानीलाच या भाऊच्या टीम मधनं फोडली पाहिजे. मग सगळं सोपं होईल. तिथं मुलींची प्रॅक्टिस घे. हा तोपर्यंत मी जरा झारखंड कबड्डी. आजा. हा चलो उधर जाओ. हा हा चलो. नाही भाऊ, कौतुक आहे आपका. बहुत बहुत अच्छा. नाही मला तुझा अजिबात पटत नाही. ओके ओके कूल डाऊन. तू पूर्ण ऐकतेस कुठे? तू कबड्डी खेळू नकोस असं म्हटल्यानंतर मी कसं ऐकणार तुझं? पुढे तर ऐक पण. नाही ऐकणार. कबड्डी खेळायचं नाही असं कोणी म्हटलं ना की माझे कान आपोआप बंद होतात. नाहीतरी पप्पांमुळे मला सवय झाली तशी. हो पण मी पप्पा आहे का? त्याने काय फरक पडतोय? अरे मी पप्पा आहे का? पप्पांसारखं बोलतोस ना. शिवानी मी पप्पा आहे का? तू काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोयस? मी तुला तेच सांगतोय, मी पप्पा नाहीये. ओके बोल बोल. थोडे दिवस, आय रिपीट, थोडे दिवस कबड्डी खेळणं थांबव. तुझ्या पप्पांना असं भासव की तू त्यांच्या ऐकण्यात आहेस. आपल्या बोलण्यामुळे, माझ्या गप्पांमुळे तुला सुद्धा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्याची इच्छा निर्माण झाली. थोडे दिवस चांगलं वाग. तोपर्यंत मी तुझ्या पप्पांना पटवतो. तुझे पप्पा राजकारण खेळतात ना? आपण पण खेळूया. मी तुला खूप चांगला मुलगा समजत होते. बट यू आर जस्ट टू मच. तेच तर सांगतोय मी तुला, हीच आपल्या तरुण पिढीची स्पेशालिटी आहे. प्रॉब्लेम्स कुरवळत बसायला कुणाकडेच वेळ नाही आहे. सो त्या प्रॉब्लेम्सला फेस करा. जस्ट मूव ऑन इन लाईफ. म्हणूनच मी तुला सांगतो, थोडे दिवस तुझ्यातली रिबेलियस शिवानी बाजूला ठेव. एक जरा शांत, सोज्वळ, समजूतदार शिवानी जागृत कर. म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी शांत, सोज्वळ आणि समजूतदार नाहीये? खरंच नाहीयेस तू. असं मी काय वागले तुझ्याशी? अरे किती कुचकटारखं बोलतेस तू. अरे
बोललात काही गोष्टी विचारायचं होतं. मग विचारा ना भाऊ. असं काय खरं सांगायचं सगळं काय भाऊ? मी कधी खोटं बोलले का तुमच्याशी? बिंदास विचारा तुम्ही. तो सावन भाई माझा बाप काय आलं तुला माहित आहे? तो देशमुखला सामील आहे. माहितीये माझ्यापासून लपवतोय तो, पण एक दिवस पकडणार मी त्याला. का काय केलं त्याने मला सांगा भाऊ तुम्ही. त्यानं मला मारायला माणसं पाठवले होते. काय? त्या माणसाने सांगितलं मला बोल आपल्या व्यायामशाळेची ओरिजिनल कागदपत्र आणायला सांगितली होती. तेव्हापासून ती कागदपत्र गायब आहेत व्यायामशाळेतून. माझा बाप तुम्हाला मारायला माणसं पाठवली. ए तू कशाला वाईट वाटत घेतेस? असं कसं भाऊ? नाही पण तुम्ही म्हणताय ना ते खरंय. काल रात्री तो त्याच्या माणसाबरोबर कोणत्या तरी कागदपत्रांविषयी बोलत होता आणि त्या कागदपत्रांचे त्यांना 1,00,000 रुपये मिळणार आहेत. मी त्याला विचारलं कोणती कागदपत्रे, त्यावर तो म्हणतो कसा की फेरीवाले अनधिकृत दुकानांच्या संदर्भातले. तरी मला संशय होताच. म्हणजे ती कागदपत्र तुझ्या वडिलांकडेच आहेत. तुम्ही काही काळजी करू नका भाऊ, मी त्याच्यावर आता बारीक लक्षच ठेवते. आणि भाऊ माझ्या बापाच्या वतीने मी तुमच्याकडे माफी मागते. तू कशाला माफी मागतेस? नाही भाऊ, माझा बाप वाईट धंदे करतो याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, पण त्याने तुमच्यावर हात उचलला. भाऊ ह्या जगात माझ्यासमोर तुमच्या इतकं महत्वाचं कोणीच नाहीये. ही भागो आहे ना, ही फक्त तुमच्या समोर झुकल्या, बाकी आपण कोणाला विचारत नाही. आणि त्याने तुमच्यावर हात उचललाय भाऊ. आपण कोणाच ऐकून नाही घेत आणि त्याने तुमच्यावर हात उचलला भाऊ. मी त्याला सोडणार नाही. करायचं काय त्याच्यात? काय नाही काय काय, कोणी मारलं तर काय लगेच काय भाऊ मार खाणार आहे. कोणी मारलं ठीक आहे, माझा बाप होता तो भाऊ. हे हे आहा हा ला 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 ला. म्हणजे काय, त्याशिवाय तू माझ्याकडे लक्षच दिलं नसतं ना. बाय द वे शीतल माझी बेस्ट फ्रेंड अनिकेत. हाय. हाय, नाईस मीटिंग यू. सेम हियर. शिवानी मस्त रेस आहे. मला एक सांग, याआधी इतके छान कपडे कधी घातले नव्हतेस? याआधी घातलाय मी. हा शट अप शिवानी. म्हणजे तू खूप छान दिसतेस, एकदम वेगळी. पण याआधी स्वतःच्या लुक्स कडे इतकं लक्ष तू कधी दिलं नव्हतंस. समथिंग स्पेशल? काही बोलते आई. तू काय एवढी ऑकवर्ड होतीस? सांग ना तिला तू माझ्यासाठी ड्रेसअप झालीस. माझ्यासाठी इतकी सुंदर दिसतेस, त्यात काय एवढं? आणि काय आहे ना शीतल, शिवानी मुळातच सुंदर आहे. तेच तिच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्यात दिसत. Am I right, शीतल? Yes.
You're absolutely right. Isn't she beautiful? रडतेस काय? बाकीच्या मुलींना म्हणतेस ना रडतेस काय पोरीसारखी? अरे हा जयराज देशमुख आणि सावंत भाई या दोघांशी तुम्हाला लढायचं आहे. आलो ना सावंत भाई आत्ताचा भाई एकेकाळी चेला होता माझा. काय? दोन मिनिटात त्याला वटली लावू शकतो मी, दोन मिनिटात. पण तेवढ्यासाठी तू घरी जाऊन भांडण करू नकोस. भाऊ ऐक 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 माझं. मग तुला याच्यातलं काहीही माहीत नाही असं दाखव. त्याच्यावर बारीक लक्ष ठेव आणि ते पेपर्स कुठे मिळतात ते बघ. भाऊ तुमच्यासाठी ना पाहिजे ते करेन. माझ्या बापाच्या बाकीच्या भांडणीशी माझं काही घेणं देणं नाहीये. पण तो जर आपल्याच मैदानाच्या कटात सामील झाला असेल ना तर त्याला सोडणार नाही मी. हेच हेच अकरा स्थळेपणा करायचा नाही. मीही हे केलंय सगळं शांतपणे शांत. ठीक आहे तुम्ही सांगताय ना म्हणून. पण भाऊ जर माझ्याच बापाकडे असतील ना कागदपत्र तीन दिवसात आहे तीन दिवसात तुमच्या समोर आणून ठेवेन. हे नावाची भागवण आहे कबड्डीची शपथ. पुढे ऐक ना माझं लक्ष त्या टेलिफोन बूथवर होतं. तिकडे दोघं नवरा बायको होते. बायकोच्या हातात खूप सामान होतं. आता तू नवरा असतीस तर तू काय केलं असतंस? मी तिच्या हातातलं सामान घेतलं असतं. हो ना नवऱ्याने काय केलं तिला ऐकू यावं म्हणून रिसिव्हर तिच्या कानाला लावला आणि नीट ऐकू यावं म्हणून बोट तिच्या दुसऱ्या कानात घातलं. खूप बरं वाटतंय आज. शिवानीला खूप दिवसांनी हसताना पाहतोय. पप्पा तुम्ही पण हसत जा जरा. सतत असे कडक असता. हसत जा फ्रेश राहा. एक काय ते आईंच्या चेहऱ्यावर सतत हसू असणार. पण आलंय रे लक्षात आलंय माझ्या खूप त्रास दिलाय मी घरच्यांना स्वतःलाही त्रास करून घेतलाय. त्यामुळे यापुढे मी ठरवलंय जसं शिवानीला वाटेल तसं वागू द्यायचं. तरुण वय आहे तिचं जे काही करायचं तर आत्ताच करू शकते. एकदा लग्न झाल्यानंतर बदलतं सगळं. का कशाला बदलायला पाहिजे? म्हणजे तिच्या इच्छेनुसार वागू न देणाऱ्या माणसाची कशाला लग्न करायचं? लंडन नाही भारत देश आहे. इथे मनाला वाटेल तसं सगळ्यांना नाही वागता येत बाबा. सी पप्पा आय एम जस्ट टॉकिंग अबाउट मेंटॅलिटी. का वागावं तिने मनाविरुद्ध? आणि सी नवऱ्याला खुश ठेवणं वगैरे शिवानी सारख्या मुलीचं ध्येय असू शकत नाही. प्लीज. अगदी बरोबर आहे तुझा आणि मी पूर्णतः तुझ्याशी सहमत आहे. आता लगेच त्याची री ओढून तुम्ही स्वतःच्या मनाला वाट मोकळी करून देऊ नका. आपल्या वेळचा काळ निराळा होता. काय सांगत होतो मी? तू यार उगाच कशाला तरी फाटे फोडतोस यार. तर मी असं ठरवलंय की ह्यापुढे शिवानीच्या कबड्डीला तिच्या कबड्डी खेळण्याला विरोध करायचा नाही. अहो काय एवढा बदल कसा काय? ऑफिसमध्ये मुंबादेवी कबड्डी संघाचा कोच आला होता. दोन नंबरची टीम आहे मुंबई मधली. त्यानं शिवानीला त्याच्या टीम मधनं खेळण्याची ऑफर दिलेली आहे. ओ फॅन्टॅस्टिक दॅट्स ग्रेट. काय ग तुला आनंद झालेला दिसत नाही? मला असं वाटलं होतं की ही बातमी तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज असेल. पप्पा मी नाही खेळू शकत या टीम मधून. का? पप्पा मी माझ्या मैत्रिणींना नाही सोडू शकत. तुझं कबड्डीवर प्रेम आहे त्या तुझ्या मैत्रिणींवर प्रेम आहे.
ए भले हे असं आहे, जरा मोकळीक दिली की नखरे सुरू. एक तर तिच्या टीममध्ये तिला अजिबात किंमत नाही, तो भाऊ सुद्धा तिच्या विरोधामध्ये. पप्पा तुम्ही त्यांच्या विरोधात आहात, आणि हे माझ्या एकटीचं स्वप्न नाहीये, माझ्या संपूर्ण टीमचं स्वप्न आहे. मी नाही खेळू शकत दुसऱ्या टीम मधून. शिवानी, ए शिवानी, जरा समजाव तिला.